पनवेल महापालिका हद्दीत गेल्या 24 तासात 88 तर ग्रामीण भागात 31 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी पनवेल 26, नवीन पनवेल 18, खांदा कॉलनी 1, कळंबोली 13, कामोटे 13, खारघर 16, तळोजा 1 असे एकूण 88 रुग्णांची नोंद झाली असून पनवेल ग्रामीण भागात कोळके 1, करंजाडे 4, पालीदेवत 5, उलवे 4, देवत 3, वहाळ 3, आदई 2, विचुंबे 1, वावंजे 1, तरघर 1, दिरवली 2, कुडावे 1, नेरे 2, कोळवाडी 1 अशी कोरोनाचे 31 रुग्णांची नोंद झाली आहे तर 17 रुग्ण बरे झाले आहेत. महापालिका क्षेत्रात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नवीन पनवेल खांदा कॉलनी सेक्टर 1 रामनगर बिल्डिंग रूम नंबर 204 येथील 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नवीन पनवेल क्लासिक स्टर्लिंग रूम नंबर 301 ए विंग सेक्टर 8 येथील 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर कामोटे सेक्टर 14 साई श्रद्धा बिल्डिंग येथील 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 2 तर कामोटे परिसरातील 1 कोरोनाबाधित व्यक्तींचे दुःखद निधन झाले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकूण मृतसंख्या 77 पोहोचली आहे तर आज दिवसभरात 27 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.